आपण सर्व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत, मात्र अभ्यास करीत असताना नेमका आपला अभ्यास किती आणि कसा होतोय हे जाणून घेणं तुमच्यासाठी, तसेच आमच्यासाठीही विद्यार्थी किती अभ्यास समजून घेत आहात हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे। त्यासाठी आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 5 प्रश्न देत आहोत। ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे हे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेचच लिहून द्या, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा योग्यरित्या आखता येईल। धन्यवाद। नमस्कार। ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार। तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल। नातेवाईकांना आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून शास्त्राच्या प्रचार व प्रसाराला तुमचा हातभार लागेल। आपण प्रत्येक राशीनुसार कारक व अकारक ग्रह याचा अभ्यास करीत आहोत। मागच्या भागामध्ये आपण मेष लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांचा अभ्यास केला। आजच्या भागामध्ये आपण राशी चक्रातील दुसरी राशी म्हणजे वृषभ लग्नाचा अभ्यास करणार आहोत। वृषभ राशीविषयी या आधीही आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे। या राशीचे गुण, दोष, स्वभाव, वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतलं आहे। वृषभ राशीविषयी नक्षत्रानुसार सांगायचे झाल्यास कृत्तिका नक्षत्राचे दुसरे, तिसरे व चौथे चरण, रोहिणी नक्षत्राचे 4 चरण आणि मृग नक्षत्राचे पहिले व दुसरे चरण असे मिळून 9 चरणांनी वृषभ राशी तयार होते। प्रत्येक लग्नाच्या विविध स्थानाचे स्वामी कारक व अकारक ग्रह असतात। आज आपण वृषभ लग्नातील कारक व अकारक ग्रहाविषयी माहिती समजून घेत आहोत। बुध। वृषभ लग्नामध्ये बुध हा द्वितीय व पंचम स्थानाचा स्वामी आहे। पंचम स्थान हे त्रिकोणाचे स्थान आहे, द्वितीय स्थान हे समस्थान आहे। आपण आधी बघितलं की त्रिकोण स्थानाचा स्वामी हा सदैव शुभ फळ देत असतो। बुध हा पंचम स्थानाचा स्वामी असल्यामुळे तो अधिक बलवान होऊन जातकाला अधिक शुभ फळे प्रदान करीत असतो, त्यामुळे बुध हा ग्रह वृषभ लग्नासाठी कारक ग्रह ठरतो। तो आपली महादशा अंतर्दशेमध्ये जातकाला प्रखर बुद्धिमत्ता प्रदान करतो, विद्या, धन, संतती, सुख आदी गोष्टी जातकाला बुधामुळे मिळतात। शुक्र। वृषभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र लग्न व षष्टम भावाचा स्वामी असतो। लग्नेश हा सदैव शुभ असतो। लग्नेश शुभ असल्यामुळे त्याच्या प्रभावाने षष्टम स्थानातील शुक्राचे अशुभ परिणाम कमी होतात, त्यामुळे शुक्र हा ग्रह वृषभ लग्नासाठी कारक ग्रह ठरतो। शुक्र आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये वृषभ लग्नाच्या जातकाला यश, मान, सन्मान, सुदृढ शरीर आदी गोष्टी प्रदान करतो।
सोबतच जातकाला धनलाभ, वाहन सुख, भोग विलासाचे सुख, ऐश्वर्य शुक्रामुळे मिळते. शनी वृषभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये शनी हा नवम व दशम या स्थानाचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला अशुभ ग्रह समजण्यात आलेले आहे. मात्र वृषभ लग्नासाठी शनी हा शुभ एवढेच नव्हे तर योगकारक ग्रह ठरतो. कारण पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्याचे स्थान म्हटले जाते तर पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे वृषभ लग्नात शनी केंद्र व त्रिकोण या स्थानाचा स्वामी आहे. म्हणून वृषभ लग्नासाठी शनी हा कारक ग्रह म्हणून ठरून जातकाला शुभ फळे प्रदान करतो. शनी आपली महादशा व अंतर्दशेमध्ये जातकाला भाग्यशाली बनवण्याचं काम करतो. जातकाला वाहन सुख, स्थावर मालमत्ता, जमीन याचे सुख शनीमुळे प्राप्त होते. चंद्र वृषभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये चंद्र तृतीय स्थानाचा स्वामी असतो. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रमाचे स्थान मानले जाते. तसेच आवडीनिवडी, लहान भावंड, शेजारी व छोटे प्रवास आदी गोष्टी तृतीय स्थानावरून बघितल्या जातात. तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे. त्यामुळे लग्नेश शुक्र चंद्राला आपला शत्रू मानतो. वृषभ लग्नाच्या जातकासाठी चंद्र हा अकारक ग्रह ठरतो. तरीही चंद्र आपली महादशा आणि अंतर्दशामध्ये वृषभ लग्नाच्या जातकाला आपल्या पराक्रमामध्ये मदत करतो. सोबतच भावंडासोबतची भांडणं, शेजाऱ्यांशी वाद, त्रास आदी वाढवण्याची कामं चंद्र करतो. मंगळ वृषभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा सप्तम व द्वादश स्थानाचा स्वामी आहे. पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाहाचं प्रमुख स्थान मानलं जातं. तसेच पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्ययस्थान असं म्हटलं जातं. वृषभ लग्नाला सप्तम स्थान हे मारक स्थान व द्वादश स्थान हे त्रिक स्थान आहे. सप्तमेश असल्यामुळे मंगळ हा मारक ग्रह ठरतो. तसेच तो द्वादशेश व व्यय या स्थानाचा स्वामी असल्यामुळे जातकाला अशुभ फळे प्रदान करतो. थोडक्यात दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे वृषभ लग्नासाठी मंगळ हा अशुभ व अकारक ग्रह ठरतो. मंगळ आपल्या महादशे व अंतर्दशेमध्ये जातकाला शारीरिक, मानसिक कष्ट, दुःख देतो. आर्थिक नियोजन ढासळून जातकाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. गुरु वृषभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये गुरु अष्टम व एकादश या स्थानांचा स्वामी आहे. पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानले जाते. तसेच पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभ स्थान म्हणून ओळखले जाते. अष्टम स्थान हे त्रिक स्थान व एकादश स्थान हे उपचय स्थान आहे. या दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे वृषभ लग्नासाठी गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह असूनही अकारक ग्रह ठरतो. त्यामुळे जातकाला तो अशुभ फळे प्रदान करतो. त्यातच लग्नेश शुक्र हा गुरुला आपला शत्रू मानतो. वृषभ लग्नाच्या जातकाला गुरुच्या अवकृपेमुळे शारीरिक व्याधीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. जातकाच्या आरोग्याची हानी होऊ शकते. गुरु आपल्या महादशा व अंतर्दशेमध्ये जातकाला मानसिक व शारीरिक कष्ट देणारा ठरतो. रवी वृषभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये
रवी हा चतुर्थ स्थानाचा स्वामी असतो. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, जागा, वास्तू आदी गोष्टींचा बोध होत असतो. ज्योतिष शास्त्रामध्ये रवीला नैसर्गिक उग्र ग्रह मानण्यात आले आहे. मात्र रवी हा केंद्राच्या कोणत्याही स्थानाचा स्वामी असेल तर त्याची अशुभता कमी होत असते. त्यामुळे रवी आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये वृषभ लग्नाच्या जातकाला माता, वाहन, वास्तू, संपत्ती आदी सर्वांसाठी शुभ फळ देतो. या सर्व विवेचनाचा थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास वृषभ लग्नासाठी बुध, शुक्र व शनी हे कारक ग्रह आहेत, जे वेळोवेळी आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला शुभ फळे प्रदान करतात. तसेच चंद्र, मंगळ, गुरु हे ग्रह वृषभ लग्नासाठी अकारक ग्रह आहेत, जे वेळोवेळी आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला अशुभ फळे प्रदान करतात. आणि रवी वृषभ लग्नाला समग्रह आहे. लग्नाचा स्वामी शुक्र हा ग्रह असल्यामुळे वृषभ लग्नाचे जातक हे शुक्राच्या प्रभावामुळे दिसायला सुंदर व रुबाबदार असतात. त्यांची शरीरयष्टी ही चांगली असते. ते काहीसे स्वच्छंदी स्वभावाचे असतात. मात्र त्यांचा शांत स्वभाव हेच त्यांचं वैशिष्ट्य ठरतं. वृषभ लग्नाचे जातक हे परिश्रमी म्हणून ओळखले जातात. शारीरिक कष्टाची कामं करायला ते अजिबात घाबरत नाही. लग्न स्वामी शुक्र हा ग्रह असल्यामुळे तो आपल्या स्वाभाविक गुणधर्मानुसार वृषभ राशीच्या जातकांना ऐश्वर्य, सुख, समृद्धी, मुक्तहस्ताने प्रदान करतो. तसेच शुक्राच्या प्रभावामुळे जातक विविध कला, संगीत, साहित्य यामध्ये रुची ठेवणारा व त्यांच्या बाबतीत ज्ञान बाळगणारा असतो. रिकामे बसून राहणे या लोकांना आवडत नाही. नेहमी कुठल्या ना कुठल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवणे हा त्यांचा गुणधर्म असतो. कर्माला प्राधान्य देणारे हे लोक परोपकारीही व सत्वशीलही असतात. वेगवेगळ्या प्रतिभेचे धनी, प्रबळ इच्छाशक्ती व धैर्यवान हे वृषभ लग्नाच्या जातकाचे प्रमुख गुण सांगता येतील. वृषभ लग्न पत्रिकेच्या बाबतीत तुमच्या अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढच्या भागात आपण मिथुन लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांविषयी सविस्तरपणे माहिती समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह नक्कीच वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय व किचकट माहिती असल्यामुळे एकदा ऐकून तुम्हाला समजण्याची शक्यता कमी आहे. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.